नमस्कार, मी संगीता. तुम्ही बघत आहात मराठी रेसिपी. मराठी रेसिपीमध्ये आपण आज बनवणार आहोत भिजवलेल्या डाळीचे फुनके, खानदेशी फुनके. फुनके बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपले 2 वाटे चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ. ही सातच भिजवलेली डाळ आहे. ही डाळ भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये अशी जरा जाडसर वाटून घ्यायची, थोडं पाणी घालून. त्यासाठी लागणारे साहित्य हा मिरचीचा ठेचा, 5-6 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. कांदा 1 मिडियम बारीक कापून घेतलेला, कोथिंबीर जरा जास्तच लागते, धना पावडर, बडीशेप, जिरे, ओवा, हळद, हिंग आणि मीठ चवीनुसार. आपली मिक्सरला वाटलेली जाडसर डाळ, त्यात आपण घालणार आहोत 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर, 1 चमचा धना पावडर, बडीशेप 1 चमचा, जिरा 1 चमचा, ओवा 1 चमचा, हिंग थोडा. आता आपले कापलेले कांदे, हा ठेचा केलेला, चवीनुसार मीठ. त्यातच आपण कोथिंबीर घालणार आहोत. छान असं नीट काढून घ्यायचं. आपलं काढून एकजू झालेलं आहे. खानदेशी फुनके हा भारी बेत असतो. आपण चुलीवर कढई ठेवूया. मी चुलीवर बनवते. ते कढईत मी एक रिंग ठेवते आणि आधी पाणी ठेवते जरा, आणि ह्याच पाण्यावर आपण फुनके वाफवून घेणार आहोत. आपण ही चांडणी घेतो, पण कढईमध्ये रिंग आणि पाणी ठेवलंय उकडायला. ते पाणी उकडून झालंय, त्याच्यावर रिंग चांडणी ठेवूया. ते चांडणी तपासून थोडे थोडे विजलो जायचे, कसे थोडेसे आकार देऊन मुनक्यांसारखा हे दाढीचे फुनके ठेवूया. फुनके ठेवलेले आहेत चांडणीत वाफेवर. आता 15 ते 20 मिनिट असं होऊ देऊया. हे झाले की नाही आपण बघूया, चेक करूया. झाले. तुम्ही असं इडली कुकरमध्ये पण बनवू शकतात. आपण त्यात काढून घेऊया. थोडे गरम आहेत ते, त्यासाठी चमच्याने काढतो. तुम्ही गार झाला हाताने पण काढू शकतात. तुम्ही हे इडली कुकरमध्ये पण बनवू शकतात किंवा गॅसवर पातेलं ठेवून वगैरे. मी चुलीवर बनवलं कारण चुलीवरची जरा टेस्ट वेगळी असते. मराठी रेसिपीमध्ये खांदेश स्पेशल कढी फुनके तयार आहेत.